माझ्या माय डिस्कवरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा परत स्वागत आहे. तर आवळ्याचं झाड तुम्ही पाहता, खूप उपयुक्त प्लांट असा आहे, म्हणून आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृत म्हणतात. पृथ्वीवर गुडूची म्हणजे गुळवेल, त्याच्यानंतर आवळा यांना अमृत म्हटलेलं आहे, पृथ्वीवरचे अमृत आहे ते. आवळा करी आवळा धोबी शरीराचा, आवळा करी वात पित्त कपाचा नाश अशी म्हण आहे. तर आवळा हा धोबी आहे शरीराचा, म्हणजे नॅचरल डिटॉक्स करण्याचं काम शरीराचं कोणी करत असेल तर तो आवळा आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्हाला शरीरातून आतमधून शुद्ध करून टाकतो आणि शरीर तुमचं पवित्र करण्याचं काम आवळा करतो. म्हणून आवळ्यामध्ये आयुर्वेदामध्ये आवळा हा रसायन आहे, रसायन द्रव्य आहे. तर आवळा हिरडा बिहाळा हे कॉम्बिनेशन तुम्हाला माहीतच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. फार उपयुक्तचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 3 ग्राम मात्रेमध्ये 3 ते 5 ग्राम मात्रेमध्ये आपल्या बलानुसार जर तुम्ही नित्य सेवन जर केलं तर तुम्हाला वार्धक्य खूप नंतर येईल, म्हणजे नेहमी तुम्ही तरुण दिसाल, यंग दिसाल, तुमचे हेअर्स काळे राहतील, स्किनमध्ये एक लका चकचकीतपणा येईल, तुमचा लस्टर वाढेल, चेहऱ्यावरचं कॉम्प्लेक्शन वाढेल. ह्या सर्व गोष्टी आवळा इम्प्रूव्ह करतो आणि एका आवळ्यामध्ये जवळपास 0.79 मिलीग्राम कॅल्शियम राहतं. म्हणून ज्यांना कॅल्शियमची डेफिशियन्सी राहते, हाडाचे प्रॉब्लेम्स राहतात, हाडं ठिसूर होतात, बाकी अंगदुखी म्हणा किंवा बाकीचे प्रॉब्लेम्स असतील, त्यांनी आवळा हा लोणच्याच्या स्वरूपामध्ये, आवळ्याच्या लोणच्याच्या स्वरूपामध्ये किंवा आवळ्याची चटणी करू शकता. आवळाचं तुम्ही कँडी आजकाल मिळतात मार्केट्समध्ये, कँडी खाऊ शकता. म्हणजे कुठल्याही प्रमाणामध्ये आवळा हा शरीरामध्ये पोटामध्ये जर जात राहिला तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकते. आवळ्यापासून आणखी एक फार उपयुक्त असा रसायन द्रव्य बनवलं जाते, त्याला च्यवनप्राश म्हणतात. म्हणजे च्यवन ऋषींनी खाऊन ते त्यांना कधीच वार्धक्य आलं नाही, नेहमी चिरकाल तरुण्य राहिले ते, म्हणून च्यवनप्राश हे फार उपयुक्त आहे. तर नेहमी सकाळी तुम्ही एक 3 ते 5 ग्राम च्यवनप्राश जर नित्यसेवन केलं तर फार उपयुक्त आहे.